प्रचंड तू चूजी आहेस, खूप निवडक मोजके दर्जेदार चित्रपट असतो करत असतेस, त्यामुळे त्या श्रेया नामावलीत आता शॉर्ट अँड स्वीट आहे आम्हाला कळलं. पण एकूणच या चित्रपटात म्हणजे भूमिका करताना तू काय ठरवलं होतंस, म्हणजे तुला पटकन कथा आवडली लगेच हो म्हणालीस, काय काय होतं ते नेमकं सांगते दीप्ती. एकतर नमस्कार, फार छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे बघून, आणि आमच्या नव्या सिनेमाची माहिती देताना खूप आनंद होतोय. मी आतापर्यंत सिनेमा निवडताना असा प्रयत्न करत आले की जी गोष्ट मला ऐकायला आवडते, जी गोष्ट मला बघायला आवडेल, त्या गोष्टीचा भाग असणं मला आवडत आलेलं आहे. या सिनेमाची गोष्ट जेव्हा मला स्वप्नीलनी आणि गणेशनी ऐकवली, त्या दिवशी गोष्ट आवडली हे तर झालंच, पण त्या पलीकडे मी असं म्हणाले होते की थँक्यू, तुम्ही माझा विचार केलात या सिनेमासाठी. कारण काही काही चित्रपटांमध्ये असं होऊ शकतं की कुणीही दुसरं चालू शकलं असतं, पण माझ्या डिरेक्टरला असं वाटलं की माझं कास्टिंग असावं. ह्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि इतकी सुंदर गोष्ट सांगितली होती त्या दिवशी स्वप्नीलनी, आणि ते एका कलाकारासाठी फार महत्त्वाचं आहे. मी कशी दिसते यापेक्षा मी कोण असणार आहे आणि कोणाची गोष्ट सांगणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपण थोडंसं बघतोय की ह्या सिनेमातली मी आई आहे आणि मी कसे दुवे सांगणार आहे, पण त्या पलीकडे मला असं वाटतं की त्या प्रत्येक आईला एक मन असतं, की स्वतः एक मुलगी असते आणि तिला असं वाटत असतं माझ्या आजूबाजूचे सगळेजण आनंदात असावेत. तर या आनंदाचा दुवा माझं कॅरेक्टर आहे, त्यासाठी अर्थातच प्रत्येक मुलीला जे करावं लागतं आयुष्यात, त्याग करावा लागतो, स्वप्न बघावी लागतात, त्या स्वप्नांसाठी खूप कष्ट करावे लागतात, हे सगळं तन्वी नावाच्या माझ्या व्यक्तिरेखेने केलेलं आहे. आणि तन्वी कितपत यशस्वी होते ह्या सगळ्यांच्या मदतीनं हे आपण बघूया. वा वा, नक्की बघूया.